पतितास लुच्चास अपराध्यास ते हिंदू समाजात जन्मास आले असताही विधर्मात जाऊ न देण्यासाठी यत्न करणे हा जर पोरखेळ आहे तर आज मुसलमान लोक हजारो वर्षे वेळेवर युद्धे करून देखील हिंदू पतितास लुच्चास अपराध्यास मुसलमान करून घेण्याचा पोरखेळ का खेळत आहेत. मुसलमान धर्मवेडे आहेत ठीक आहे, पण हे सुज्ञ स्वतंत्र विचारी युरोपियन आणि हे अमेरिकन लाखो रुपये जमून आणि खर्चून हिंदुस्थानातील यक्षित खेळ्यात तर काय, पण अरण्यातही पतितच तर काय, पण अगदी पशुसमान रानटी हिंदूंनाही ख्रिस्ती करण्यासाठी छल बला लोभाधिक साधनांनी जे झटत आले तेही काय पोरखेळ म्हणूनच असले लोभी दुष्ट लोक हिंदू समाजात असून तरी काय लोभ. तर आम्ही म्हणतो हे मुसलमान समाजात वा ख्रिस्ती समाजात तरी जाऊन काय उपयोग. परधर्मीयास आम्ही विचारतो तुमचा त्यांना बाटवण्यासाठी तरी एवढा अट्टास का. जे पती दुष्ट आहेत ते आम्हास चालतील. तुमच्या मदी आणि ईसाई पवित्र कुळात त्यास ओढून नेऊन आपले पावित्र्य कशास विटाळून घेता. पोरखेळासाठी लाखो रुपये उधळून तुम्ही आरंभच नका करू म्हणजे हिंदूंनाही शुद्धीकरणाचा डाव खेळून त्या पोरखेळात भाग घ्यावयाचा मोह पडणार नाही. परंतु जर हा पोरखेळ नसेल तर जर हजारो मोठमोठे सम्राट साधू धर्मप्रवर्तक आणि भिक्षू करोडो रुपयांचा चुराडा करीत आपापली संस्कृती आणि धर्म यांचा पगडा जगावर बसवण्यासाठी युरोपातून आणि अरेबियातून आज शतकानुशतके झटत आले असे म्हणत असाल तर मग ज्या हिंदूस आपली संस्कृती आणि धर्म हा जगावर प्रसृत झाला असता जगाचे अंतिम कल्याण अधिक सुलभपणे निश्चितपणे साधेल असा विश्वास वाटत आहे त्यांचे शुद्धीकरणाचे प्रयत्नही तुमच्या प्रयत्ना इतके न्याय आणि गंभीर वाटले पाहिजेत. पतित मद्यपी कलही नीच अशा लोकात तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार करता तो का त्याच्या आत्म्याचे तारण व्हावे म्हणून. तर मग आम्ही अशा दुष्ट नीच आणि मद्यपी लोकास आमच्या धर्मातच ठेवण्याचा आणि शुद्ध करून घेण्याचा जो प्रयत्न करतो तो स्वधर्मे निधन श्रेय या उक्तीप्रमाणे त्यांच्या आत्म्याचे तारण हिंदू धर्माने आणि संस्कृतीनेच होते म्हणूनच होय. जे पतित त्यांच्याच तर तारणाची विशेष आवश्यकता. जर तुम्ही हिंदूस मग तो कितीही पतित आणि नीच का असेना, परंतु लोभाचे कामाचे व्यसनाचे देखील अमिष दाखवून आणि आमचे मौलवी साहेब तर सुरी दाखवूनही जे बाटवताय ते तुमचा समाज आणि संख्याबळ वाढवण्याकरिता तुमचा अहिक लाभासाठी बाटवीत असाल तर त्याचप्रमाणे आम्ही हिंदूही आमचा समाज आणि संख्याबळ वाढवण्यासाठी आणि आमची संस्कृती क्षीण तर होऊन अन्य जातीपुढे आपल्या जातीय जीवनाचा बळी दिला जाऊ नये म्हणून त्याच कारणासाठी आम्ही बाटवलेल्या हिंदू शुद्ध करून घेतो. मग तो नीच पतित का असेना, कारण जी व्यक्ती जी भ्रष्टविण्याकरिता तुम्ही झटता ती दुष्ट वा मद्यपी वा पतित असेल तर. परंतु तुम्ही सूक्ष्म विचारांती हे सामाजिक सत्य ओळखून ध्यानात ठेवलेले आहे की ती व्यक्ती तुम्ही नावाने बळाने कशी तरी मुसलमानी व ख्रिस्ती धर्मात कोंबून ठेवलीत की तिची संतती लहानपणापासून तुमच्या संस्कृतीतच वाढल्याने मनाने पक्की ख्रिस्ती व मुसलमानी होऊन तुमच्यातील सुज्ञ बलिष्ठ आणि उपयुक्त नागरिकांची संख्या वाढवील. कारण दुष्टाची मद्यपाप्याची व लबाडाची संतती लबाडच निपजते असा नियम नाही. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या द्वीपात अशीच टाकाऊ माणसे इंग्लंडाने धाडली. आज त्याच इंग्लंडातील हत्यारी चोर दरोडेखोर अपराध्यांच्या त्या द्वीपांतरित पतितांच्या वंशजांनी कॅनडात आणि ऑस्ट्रेलियात स्वतंत्र राष्ट्र आणि राज्य स्थापित करून चालविली आहेत. हिंदू समाजातील घाण आणि गाळही तुम्ही पावड्याने सोन्याच्या पावड्याने जे एकसारखे ओढीत आहात ते एवढ्यासाठी की सुज्ञ शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हास त्या घाणीच्या आणि गाळाच्या उपयोगाची माहिती आहे की जर त्याचे खत शास्त्रीय रीतीने उपयोजिले तर जीवनदान धान्याच्या सोनेरी कणसांनी तुमचे शेती पुढील वर्षाच्या धान्यातून डवडवून डोलू लागेल. आणि हे सामाजिक तत्व ध्यानात ठेवून नीच असो चोर असो लुच्चा असो अज्ञ असो पण हिंदू म्हटला की तो परधर्मात जाऊ द्यावयाचा नाही आणि गेला असता तो तर तो परत शुद्ध करून हिंदू समाजात समाविष्ट करून घ्यावयाचा म्हणून शुद्धीकरणाची आमची सेना झटत आहे. कारण चोर जरी असला तरी हिंदू चोर हा मुसलमान चोराहून हिंदू संस्कृतीस कमी हिनकारक आहे.
हिंदू चोर नुसती चोरीच करील, पण केवळ देऊळ म्हणून फोडणार नाही, मूर्ती तोडणार नाही किंवा वेद जाळणार नाही. मुसलमान चोरी चोरी तर करीलच, पण जाता जाता देवमूर्तीचा उच्छेद करून आणि शक्य तर एखाद्या तरी काफराच्या डोक्यात तो काफर म्हणून सोटा घालून स्वर्गात त्या चोरीचे पापक्षालन होण्यापुरते रक्त सांडण्यास कमी करणार नाही. हा फरक सदोदित संभवनीय म्हणून ध्यानात ठेवला पाहिजे. एवढ्यासाठी देखील चोरी सुटत नसेल, मद्य सुटत नसेल, लोभ सुटत नसेल तरी चिंता नाही. पण तरीही हिंदुत्व सोडू नये नकोस, तू हिंदूच रहा, हिंदू रहा म्हणून पतिताचे मन मिळविणे वळविणे हिंदू संस्कृतीच्या आणि जातीय जीवनाच्या दृष्टीने अवश्य आहे हे सिद्ध होते. परंतु शुद्धीकरणाची चळवळ चोरपोरातही का चालू ठेवली पाहिजे यात दुसऱ्यावरील कारणाहून हे अत्यंत महत्त्वाचे आणखी एक समर्पक कारण आहे. चोरी सोडलीस तर उत्तमच, पण ती सुटत नसेल तर निदान हिंदू चोर होऊन तरी रहा. कारण चोरी न सोडणे हे पाप असले तरी हिंदू न राहणे हे त्या पापाहून शतपट घोर असे राष्ट्रीय आणि सामाजिक पाप आहे. नैतिक तर आहेच आहे, ते तरी निदान करू नकोस असे प्रत्येक मनुष्याला, मग तो कितीही टाकाऊ का असे ना, आपण हिंदूंनी सांगितले पाहिजे, त्यासाठी झटले पाहिजे. कारण असेच टाकाऊ बांधव आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वतःच्या पावित्र्याच्या घमेंडीत परधर्मात प्रतिपिढीस जाऊ दिले. मला काय त्याचे, ज्याचा धर्म त्याच्यापाशी तो कवडीमोलच आहे. जाईन का अशात अतिशहाने आत्मघातकी समजुतीने जाऊ दिले आणि परिणाम काय झाला पहा. त्या एकेका टाकाऊ मनुष्यास परधर्मात टाकल्याने आज 100 वर्षानंतर त्यांच्या बीजापासून हिंदू धर्माची संस्कृतीचे आणि समाजाचे शेकडो कट्टे शत्रू उत्पन्न झाले. औरंगजेब एका राजपूत बाईच्याच अशा पतित टाकाऊ कुशीत उत्पन्न झाला होता. मलबारचे हे मोपले अर्धे अधिक रक्त मास बीजाने मुळाच्या हिंदूंचे वंशज, पण त्यांना आता आपली आई कोण, त्यांची ओळख उरली आहे काय. हा भयंकर फरक केवळ त्या मूळ हिंदूंची शेंडी बळाने कापून दाढी ठेवणाऱ्या मुसलमानी मौलवीच्या त्या पोरखेळाचाच परिणाम होय. थोरांचे पोरखेळ इतर्थ नावाने का होईना, परंतु कितीही नीच किंवा निरुपयोगी जरी झाला तरी त्याला हिंदुत्वाच्या कक्षेत ठेवण्यासाठी किंवा आणण्यासाठी झटलेच पाहिजे. जो पोरखेळ न खेळल्याने आज हिंदू संस्कृतीवर मारक आघात करणारे मलबारचे दंगे ठिकठिकाणी उत्पन्न होऊ शकले ते पोरखेळ, तो दाढी मोंडून शेंडी वा ठेवण्याचा, मुसलमान व ख्रिश्चन नाव बदलून हिंदू नाव ठेवण्याचा, किंवा नुसते तुळशीपत्र देऊन तो तू हिंदू झालास ना म्हणून त्याची स्वीकृती द्यावयाचा तो पोरखेळ आता थोरांनी देखील खेळायलाच पाहिजे. निचास दंडितास पाप्यास त्यांच्यासाठी नसेल तरी त्यांची संतती हिंदुत्वास मुकू नये म्हणून तरी हिंदू समाजात समाविष्ट करून घेण्यासाठी झटलेच पाहिजे. केवळ सामाजिक दृष्टीनेही झटले पाहिजे, पारलौकिक दृष्टीने तर पाहिजेच पाहिजे. आणि कोणी सांगावे त्या तुमच्या अहमान्य आढ्या तेस पापी आणि नुशन्स वाटणाऱ्या हत्यारी चोरापोरातून पुढे एखादा वाल्मिकी हे कशावरून निपजणार नसेल. हिंदू साडी जगास रामायण अशाच एका टाकाऊ हत्यारी चोरानेच उपायून म्हणून दिलेले आहे. म्हणून त्यांना उलटे सुलटे पण रामनाम जपू द्या, जपावयास लावा, झाले तर हितच होईल. अशा दूरवर विचाराने प्रेरित होऊन त्या कठोर कारागारात आणि वसाहतीतही चोर दरोडेखोर आणि हत्यारी अशा त्या पतितासही मुसलमानी धर्माच्या तावडीतून सोडवण्यासाठी आपण उद्युक्त झाले पाहिजे असे आम्ही तेथील हिंदूस आणि राजबंदीवाना सांगू लागलो. वरील वाक्य 6-7 वर्षे आमच्या ओठावर सारखी खेळत होती. 1913 वर्षी म्हणजे आम्ही अंदमानात गेल्यानंतर सरासरी 1.5-2 वर्षांनी आम्ही हिंदूस बाटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुसलमानांवर पहिला खटला भरला, पहिला प्रतिकार केला. राजबंदीवानातील ज्या लोकांनी आम्हास सहाय्य करण्यास तत्परता दर्शवली आणि ज्या हिंदू बंदीवानांनी ह्या चळवळीत हळहळून उत्साहाने भाग घेण्यास आरंभ केला, त्यांच्या सहकार्याने ही शुद्धीकरणाची चळवळ आम्ही सरासरी 1920-21 वर्षापर्यंत म्हणजे आम्ही अंदमानातून हिंदुस्थानातील तुरुंगात धाडले जाई तो सारखी चालवली होती. हिंदुस्थानात आल्यावर येथील बंदीगृहातही ती सोडली नाही. त्यायोगे आमच्यावर कित्येक वेळा मुसलमानी गुंडांनी शारीरिक आघात करण्याचे, आम्हास ठार मारण्याचे,
कट केले, यत्न केले, बंदीगृहात दंगे झाले। एकदा आमच्यावर बंधूवर मुसलमानी गुंड तुटून पडून त्यांनी त्यास घायाळही केले, पण ती चळवळ थांबली नाही। या चळवळीने अंदमानात नवीन हिंदू बाटवणे तर जवळजवळ अशक्यच झाले, पण पूर्वी बाटलेले हिंदू देखील वसाहतीत शुद्ध केले गेले। अंदमानात शुद्धी, अंदमानात हिंदूस बाटवण्याचा क्रम साधारणतः असा असे की प्रथमतःच चलान येताच किंवा त्यानंतर जेव्हा संधी सापडेल तेव्हा हिंदूतील जी कोळी मुले वा घाबऱ्या स्वभावाची माणसे आढळत त्यास मिर्झा खान जमादार सप्त कामात धाडी। तेथील मुसलमानी वॉर्डर वा पेटी ऑफिसर त्यास एका बाजूस मारहाण धाकधपटशा व शिवीगाळ करीत, दुसऱ्या बाजूस पूर्वी हिंदू असून बाटलेल्या मनुष्यास चोरून आणलेल्या मिठाई तंबाखू इत्यादी वस्तू देऊन प्रेमाने वागवीत। ती नवीन सावजे अगदी त्रस्त होऊन रडकुंडीस आली की त्यास सांगण्यात येई की तू का मरतोस, ह्या आमच्या अमक्या तमक्याप्रमाणे तूही मुसलमान हो, म्हणजे तुझीही पण सर्व कष्टापासून सुटका होईल। हळूहळू जी सावजे त्या पाशात येत त्यास त्याच तंबाखू इत्यादी वस्तू देऊन शेवटी एक दिवस जेवतेवेळी उघडपणे हिंदूंची पंगत सोडून मुसलमानी पंक्तीत नेऊन बसवण्यात येईल आणि मुसलमानाचे स्वयंपाकातून वाढण्यात येईल। अंदमानास कारागारात हिंदूंचा आणि मुसलमानांचा भंडारा म्हणजे स्वयंपाक त्या जातीकडून निरनिराळ्या करण्यात येत असे। एकदा ते हिंदू मुसलमानी पंक्तीत जेवताना दिसले की पुन्हा हिंदूच त्यास परत आपले पंक्तीत घेणार नाहीत हे मुसलमानास माहीत असल्याने ते त्या बाटवलेल्या हिंदूविषयी अगदी निश्चिंत होत केवळ एकदा त्यांचे नाव बदलून मुसलमानी तेवढे ठेवीत। कोणी ती हिंदू त्यास चुकून जरी त्याच्या हिंदू नावाने हका मारू लागला तरी मिर्झा खान आणि इतर मुसलमानी हस्तक त्या हिंदूस दाटावून म्हणत, खबरदार, तो मुसलमान झाला आहे, त्याच्या मुसलमानी नावाने त्यास हका मारा। मुसलमानी धर्माची दीक्षा म्हणजे इतकीच कुराण सुनता नमाज इत्यादी कशाही गोष्टीची आवश्यकता नसे। तंबाखू म्हणजे सुनता सक्तम काम हेच कुराण, मुसलमानात जेवण हाच नियम नमाज। सर्वसाधारणपणे लोक असे बाटविले जात त्यातून काहींची पुढे सुनताही करण्यात येई। कारागारातून सुटतेवेळी ते लोक आपले मुसलमानी नाव नोंदीत लावून घेत, त्यावेळी त्यास कोणीही अधिकारी असे विचारित नसे की तू हे हिंदू नाव बदलून मुसलमान नाव का धारण केलेस, तू मुसलमानी धर्माचा अभ्यास करून मुसलमान झालास की धाकधपट आणि लालूच यांना बळी पडून पुढे तो मनुष्य बाहेर वसाहतीत गेला म्हणजे तेथेही मुसलमान अधिकारी असतच, तेथेही अशाच प्रकाराने हिंदूच ते भ्रष्टवीत असत। आणि दुर्दैवाची गोष्ट ही की संकटापुरते कोणी असे बेकडी मुसलमानी पण स्वीकारले असले तर आणि पुढे कोण्या हिंदूंच्या हाताखाली किंवा स्वतंत्र रीतीने राहण्याचा प्रयत्न त्यास प्रसंग येताच त्याने वरकांती मुसलमानी पण टाकावयाचे मनात आणून पुन्हा हिंदूत मिसळण्याचा प्रयत्न केला तरी हिंदू चारडाओरड करून त्यास बाटला हा तर मुसलमानाचे पंक्तीत बसत असेल असे म्हणून त्यास आपल्यातून हुसकून देत। एकदा बाटलेला मनुष्य गुपचूप पुन्हा हिंदू नाव धारण करून हिंदूचे पंक्तीत बसू लागताच मुसलमानाहून कडव्या रीतीने त्यास पिटाळून मुसलमानातच बसावयास लावण्यासाठी हिंदू बंदिवानाची टोळी आरडाओरड करताना आम्ही अनेक वेळा पाहिली आहेत। ह्यामुळे मिर्झा खान आदी मुसलमानी प्रचारकाचे काम अगदी सोपे होई। एकदा कुठेतरी पेचात धरून हिंदू बंद्यास मुसलमानाच्या पंक्तीत जेवण घेतले की मग त्यावर पहारा ठेवणे नको, त्यास पुन्हा तंबाखू देणे नको, नमाज पढणे नको, काही नको, तो मुसलमानाच्या पंजातून सुटू नये म्हणून बाकीची सर्व व्यवस्था हिंदू स्वतःच होऊन करीत। हिंदू एक दिवस मुसलमान करण्याची तसदी मुसलमानांनी घेतली की त्यास जन्मभर नवे पिढ्यानपिढ्या मुसलमानातच राहणे भाग पाडण्याची तसदी हिंदू स्वयमेव घेणार ही दुर्दैवी स्थिती अशी जशी स्वदेशात तशीच त्या स्वदेशाची छाया त्याच पडलेल्या त्या काळ्या पाण्यात। अशा रीतीने दर महिन्या दोन महिन्यामागे 3-4 जण तरी हिंदू मुसलमान होत, मग ते परत स्वदेशी आले किंवा अंदमानातच लग्न करून राहिले तरी त्यांची संतती मुसलमानच होई। आणि एक दोन पिढ्यांनी तर आपले पूर्वज हिंदू होते हे मान्य करण्यासही अपमानकारक असे कट्टर हिंदू द्वेषी मुसलमानी पण त्या संततीच्या अजन्म शिक्षणाने प्रविष्ट होई। केव्हा एखाद्या हिंदू स्त्रीने मुसलमान नवरा केला की ती मुसलमानीन होई, परंतु जर एखाद्या मुसलमान स्त्रीने उलट हिंदू नवरा केला तर ती हिंदू होई का
छट तिला होऊ देतो कोण? हिंदू लोकच त्या स्त्रीस हिंदू झाली म्हणून समजण्याचे ठिकाणी त्या हिंदू नवऱ्यासच तो मुसलमान झाला म्हणून बहिष्कृत करील. या सर्वस्वी आत्मघातक प्रवृत्तीस आळा घालण्याचा प्रयत्न करण्याचा आम्ही निश्चय केला आणि 1913 वर्षी एका ब्राह्मणाचे मुलास मुसलमानीने घेरले असता त्यास बचावण्यासाठी उघड खटपट केली. तीच गोष्ट अशा प्रकारच्या पुढे ज्या अनेक झटापटी झाल्या त्याचे उदाहरण म्हणून थोडक्यात सांगू म्हणजे झाले. हिंदू मुलाचा खटला. हा उत्तर हिंदुस्थानातील ब्राह्मण मुलगा 20-21 वर्षाचा असेल. चोरी करता पूर्वी तुरुंगात जाऊन आलेला म्हणजे दुष्ट संगतीत मुरलेला होता. परंतु अजून ब्राह्मणपणाचा अभिमान घरी काळेपाणी पाहताच तो घाबरला. त्यात कोलू पाहता पाहता पठाण ऑर्डराने त्यास घेरले. त्या चांडाळ चौकडीने निर्लज्जपणे घोषित केलेले ब्रीदच असे की हिंदुओं के लड़के को पहले तंग करके त्रस्त करून बिघडना चाहिए, फिर वो तुरंत मुसलमान बन जाते है. या त्यांच्या घृणास्पद धर्म दीक्षेच्या प्रथम संस्कारास तो मुलगा बळी पडून आधीच बिघडला होता. त्या आता केवळ उघड उघड त्याला मुसलमानी पंक्तीत बसविणे बाकी उरले होते. इतक्यात आम्ही त्यास एका मनुष्याकडून निरोप धाडून हिंदुत्व सोडू नकोस म्हणून विनंती केली. तो म्हणाला, सोडू नको तर काय करू, मिर्झा खान मला पुन्हा कोलूत धाडी. धर्माकरिता त्रास सोसला पाहिजे हे सांगून त्या पतितावर काय परिणाम होणार, त्यास सहाय्य देणे, मिर्झा खानाविरुद्ध सहाय्य देणे, अशा स्थितीत आम्हीच स्वतःच कोठडी बंद. त्या स्थितीत केवळ दुर्घट शेवटी एका संध्याकाळी बारीकडे ती सर्व कागाळी अंतस्त भेट घेऊन कळविली. याचे पूर्वी असे प्रकार होतात हे बारीस माहीत नव्हते, असे थोडेच होते. त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो आम्हासच त्या भागात काय चालते हे तुम्हाला खोलीत कोणी सांगितले? जाऊ द्या हो, ही बिघडलेली पोरे तुम्ही ह्या पोरा खेळात कशास पडता, इत्यादी आडव्या तिडव्या प्रश्नास विचारित राहिला. तेव्हा दुसऱ्या दिवशी सुपरिटेंडंटला आम्ही तो सर्व प्रकार सांगितला. बारीने त्यांना कान आधीच भरून ठेवलेले असल्याने त्यांनी आम्हास तेच ठरे प्रश्न, अशी दुष्ट माणसे हिंदूत राहिली काय किंवा मुसलमान झाली काय, इत्यादी विचारले. आम्ही या प्रकरणाच्या आरंभी दिलेल्या कोटीक्रमाने त्यास उत्तरे दिली. शेवटी सुपरिटेंडंट म्हणाला, कोणी जर आपण होऊन मुसलमान होत असेल तर त्यास आम्ही कसे रोखणार? आम्ही म्हणालो, आपण होऊन जात असेल तर आमचीही पण हरकत नाही, पण मुसलमान बंदिवान हिंदू त्रास देऊन सक्त काम देऊन आणि लोभ दाखवून त्यास मुसलमान होण्यास भाग पाडतात, ह्यास आपण विरोध केला पाहिजे. तेव्हा पर्यवेक्षक म्हणाला, तुम्हास कोणी मुसलमान हिंदू मुलांना त्रास देताना वा तंबाखू इत्यादी नियमाविरुद्ध वाटताना आढळला तर कळवा, म्हणजे मी त्यास अवश्य प्रतिरोध करीन, दंड ठोठवीन. कर्तव्य समजून अपमान गिळला. पर्यवेक्षक गेला, पण बारीला आणि मिर्झा खानाला आमचा राग आला, कारण भाषणात त्यांची कित्येक गोप्पे फोडावी लागली होती आणि विशेषतः आम्हास मुसलमानास त्रास देताना धरा म्हणून पर्यवेक्षकांनी दिलेली अनुज्ञा बारीस त्याच्या स्वतःचा अधिकार भंग करणारी वाटली. मुसलमानात तर जो तो दात खाऊ लागला, कारण हिंदू म्हणजे त्यांच्या परसातला भाजीपाला, त्यास मुसलमान करण्याच्या त्याच्या पैतृक अधिकाराविरुद्ध कागाळी. त्यांनी जन्मात कधी असला प्रकार ऐकला नाही. बारीने आमची खोड मोडायचा निश्चय करून मिर्झा खानास आणि या खवळलेल्या मुसलमान वॉर्डरस आतून त्याच मुलास मी स्वेच्छेने मुसलमान होतो असे म्हणावयास शिकवा म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या भागात राहता असताही जाणून बुजून आमच्या भागात त्यास आणले आणि आमच्यासमोर त्यास मुसलमानाचे पंक्तीत मिर्झा खानाने बसून मुसलमानी अन्न दिले आणि आम्हास नाव न घेता बिभत्स शिव्या हसडून मिर्झा चालू लागला. त्या बंदिवानास त्या दिवसभर मुसलमानी नावाने ते लोक हाका मारित होते, ज्या योगे आम्हास आपल्या औषधेची लाज वाटावी आम्ही ते सर्व अपमान कर्तव्य समजून अर्थातच गिळत होतो.